हॅलो फ्रेंड्स, तर आलेलो आहोत एका नवीन व्हिडिओसोबत. तर जेव्हा आपण रॉक्स जेथे जास्त असतात तिथे आपण फिशिंग करतो तेव्हा बहुतेकांची लीडर लाईन ब्रेक होते, जी स्वेल स्नॅपने लावलेली असते. तर त्याच्यामुळे आपल्याला 1 ते 1.5 मीटर लांब बीची लीडर लाईन लावायला लागते. तर स्वेल स्नॅप लावल्याने स्नॅप अडकू शकतो वेल रॉड टिपमध्ये. तर त्याच्यासाठी आपण आज FG नॉट कशी बांधतात ते शिकणार आहोत. तर FG नॉटने आपण 1 ते 1.5 मीटर लांब लीडर लाईन लावून वापरू शकतो आणि धागा लवकर तुटत नाही. तर चला स्टार्ट करूया FG नॉट. त्याच्यासाठी आपल्याकडे आहे एक रील आणि त्याच्या रीलमध्ये आपण लावलेला आहे 28 mm लाईन आणि लीडर लाईनसाठी आपण वापरू 80 mm मोनो लाईन. तर आपल्याला लीडर बनवायची आहे. ही आहे 28 mm ब्रेडेड लाईन आणि ही आहे 80 mm मोनो लाईन. याची कॅपॅसिटी आहे 40 kg तुटण्याची. आणि एक प्लायर लागेल आपल्याला लाईन कट करण्यासाठी आणि टाईट करण्यासाठी आणि एक लायटर जाळण्यासाठी. तर चला स्टार्ट करूया. सर्वात पहिले आपण ही ब्रेडेड लाईन आहे त्याला डबल करू. तर याने आपली फायनल FG नॉट टाईट करायला मदत होते. तर छोटा लूप बनवायचा आहे, त्याच्यातून 2 ते 3 वेळा पास करायचे लाईन आणि टाईट करायचे. हा लूप झाला. हा लूप आपल्याला FG नॉट टाईट करण्यासाठी कामाला येईल. तर आपण ही ब्रेडेड लाईन आहे आणि ही 80 mm ग्रीन कलरची माझ्याकडे मोनो लाईन आहे. तर आता आपण याच्यावर रॅप चढवूया. इकडे ठेवूया. तर लेफ्ट साईडला मोनो लाईन आहे आणि राईट साईडला रेलमधून येते ब्रेडेड लाईन. तर एवढा तुकडा घ्यायचा, तर याच्यावर ठेवायचा. बघू शकता याच्यावर ठेवला आहे. आता या साईडला रॅप्स मारायचे. तर किती पण मारू शकता. तर मी 9 रॅप मारतोय आणि रिवर्स 9 मारायचे आहेत याच्यावरती. बघू शकता एका साईडला 9 रॅप मारलेत आपण. तर याच्यावरतीच उलटे 9 रॅप मारायचे आहेत. तर 9 रॅप मारून झालेले आहेत आपले. तर आता हा एंड आहे, याचा एक सर्कल बनवायचा याच्यावरच. हा इथून आपण या साईडला रॅप मारत गेलो, परत रिवर्स या साईडला रॅप मारत यायचा आहे. हॅलो, हा एंड आहे आणि ही 2 लाईन आहेत या. तर इथून सर्कल बनवायचा आणि याच्यातून या साईडला फिरवत जायचं, परत रॅप टाकायचे आहेत. फक्त सर्कलमध्येच रॅप न्यायचे आहेत, वरपर्यंत न्यायचे नाही. तर हे पण 7, 8, 9 किती पण मारू शकता. तर आता हा एंड या साईडला फिरवायचा नाही तर पकडून ठेवायचा. आता हा लूप आहे, हा असा फिरवत जायचा वरच्या साईडला. इकडचे सगळे रॅप इथंच ट्रान्सफर होतील मग आणि इथली रॅप्स खोलतील आणि इथं जातील सगळे. तर फिरवत राहायचं आहे. तर बघू शकता इकडचे सगळे रॅप या साईडला ट्रान्सफर झालेत. आता ही लाईन ओढायची, हळूहळू ओढायचे. तर बघू शकता
सर्व एका साइडला आलेले आहे। आता स्लो स्लो टाइट करायचं। आता आपला मेन पकडचं काम येईल। पकड मध्ये हा लूप पकडायचा। एका हातात ही लाईन रॅप करून घ्यायची। आता दुसरी लाईन पकड मध्ये पकडून दुसऱ्या हाताने इथं पकडायची। तर आपण दोन्ही पण पकडून टाईट ओढायचं आहे। सर्व साईडला ओढायचं आहे। मेन लाईन ओढायची, बघू शकता लाईनचा कलर डार्क आणि ऑइली सारखा झालेला आहे, म्हणजे आपली एफजी नॉट चांगल्या प्रकारे बसलेली आहे। अजून एक जोर लावू फायनल टच। तर मोस्टली एफजी नॉट मारताने फिंगर ग्लव्सचाच वापर करा, त्याने हाताला लाईन्स पडणार नाही। तर बघू शकता फिनिश आपली एफजी नॉट तयार आहे। तर आपण सिक्युअर करण्यासाठी इथं नॉट्स मारणार आहोत या लाईनला। ही एंडची लाईन आहे, ही मेन लाईन आहे आणि ही आपली लीडर आहे। इथं सर्कल बनवायचा छोटा आणि एफजी नॉट ला इथं लावायचा। हा ओढत खालच्या साईडला न्यायचा, बघू शकता। एकदम एंडला एक नॉट मारली, आपण त्याच्यावरती दोन मारू, तर जेणेकरून आपली नॉट सरकणार नाही। काहीकांची प्रॉब्लेम असते की इथं पण नॉट मारलेली असते तरी त्यांची एफजी नॉट सुटून त्यांचा लोअर जातो, तर त्याच्यामुळे दोन तीन नॉट मारायचे आहेत। तर मी त्या नॉटच्या वरती एक नॉट मारली, तर एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणून ही नॉट मारली मी। अजून एक मारू, तर ही दुसरी नॉट मी शेवटच्या नॉटवर मारली आणि इथून लाईन कट करीन, इथून जाऊ लांबून। आता ही लीडर लाईनचा एंड कट करायचा आहे। फक्त बघू शकता किती कट करतोय, फक्त एक चिमटीत राहील एवढंच कट करायचं आहे। आता याला जालायचं आहे। जालण्यासाठी लायटर, तर त्याच्या आधी ह्याला ओली करायची, ही पूर्ण लाईन ओली करायची। तर लायटरचं थोडं जरी हीट लागली तर ही लाईन जळेल, त्याच्यासाठी आपण ओली करून नंतरच जालो। ओली केली, सर्व लाईन या साईडला घ्यायच्या। आता बघू शकता एक छोटासा मशरूम सारखा एक आलेला आहे एंडला। तर माही बघू शकता, माही आपल्या न्यू बॉम्बे इंग्लिशची नवीन छोटी सर्वात छोटी मेंबर। कर हाय, कर हाय। तर आपली बघू शकता एक शेवटचा एक जोर लावूया, बघू शकता बिलकुल लाईन सरकत नाही आहे। जर तुमची लाईन सरकत असेल तर हे एंडला येऊन थांबेल,
तर हे ट्राय करा नक्की। आता आपण एक मीटर भर लाईन कापून घेऊया। एक डबल करतो, तर आपण बघू शकता एवढी लाईन घेतलेली आहे, पण लीडर लाईनसाठी इथून आहे दोन रॅप आहेत। तर याच्याने आपला जर लूर जास्त दगडात गेला तरी थोडीशीच ही घासेल, तर आपण ही नंतर बदलू शकतो। आपली लीडर पण मेन लाईन ब्रेक होणार नाही आणि आपला मासा पण लागलेला जाणार नाही। तर आवडली असेल तर नक्की लाईक करा। FG नॉट सिम्पलेस्ट। थँक्यू।